राम राम मंडळी, सुप्रभात. सुंदर अशी सकाळ आणि आम्ही निघालो आहे आता लोहगड या ठिकाणी. माझे मित्र सहकारी पुढे गेलेत, लोहगडाला भेट दिल्याशिवाय जाऊ वाटत नाही आहे, म्हणून आत्ता सकाळी सकाळी आम्ही आवरलं आहे आमचं आणि निघालो आहे. खूप उत्सुकता होती जायची, जसं इकडं आलो आहे तसं वाटत होतं की जायचं आहे आपल्याला, जायचं आहे. त्यातून पण कामातून कामही महत्त्वाचं आहे तेवढंच. पाऊस पाऊस पडत होता, अडथळे येत होते कामामध्ये खूप, त्यामुळं थोडासा एका दिवसाचे दोन दिवस झाले कामाचे, पण परंतु काम झालं आता निघायचं. हा जो समोर परिसर दिसतोय तो पवना धरण, पवना धरणाचा सगळा परिसर आहे. आता आम्ही पवना नगर या ठिकाणी पक्क्यात जाणार आहोत. तिथून एक रस्ता आहे उजव्या बाजूला गेलेला आणि त्या रस्त्याने आम्ही पहिलं विसापूर फोर्ट, विसापूर किल्ला या ठिकाणी जाणार आहोत. समोर जो दिसतोय तो तुंग तुम्हाला दिसत असेल, उंच आलेला सरळ भाग. त्याच्या शेजारीच आणखीन पवना धरणाचे भिंत दिसायला लागले. समोर दिसतोय तो विसापूर किल्ला, तिथूनच 15 ते 20 मिनिटाच्या अंतरावर लोहगड. मी ॲक्च्युली जाणार आहे लोहगडला पण विसापूर मार्गे चाललोय. सकाळची कोवळी ऊन अंगावर घेत आम्ही निघालोय लोहगडच्या दिशेने. सभोवताली भात शेती आहे पूर्णपणे, मला दिसत असेल. मधून हा सिमेंटचा रस्ता गेलाय. रस्ता थोडासा खराब आहे पण बेस्ट आहे. जवळचा मार्ग म्हणाल तर हा ठीक आहे. मला वाटतं आपण रस्ता चुकतोय, विचारलेलं बरं. विसापूर किल्ला, विसापूर किल्ला तो पाठवायचं तो विचारलं ते बरं झालं. 100 मीटरच पुढे आलो, फाटा मागे राहिलाय. मी म्हणतोय तरी तिकडचा रस्ता दिसतोय. रस्ता विचारत विचारत चाललोय मी आता, तिथं समजून येत नाही ना की कुठल्या बाजूने रस्ता. नागमोडी वळणे घेत आम्ही विसापूर किल्ल्याकडे जो रस्ता जातो त्या रस्त्याने निघालो. जबरदस्त हे जागा कॉर्नर. प्रवासातली जी मजा आहे ना काय सांगू तुम्हाला. दाटझाडीला सुरुवात झाली, वातावरणात चेंज जाणवतोय, म्हणजे हवेमधला बदल जाणवतोय. थंड हवा यायला लागली. काल इकडे जाम पाऊस झाला, साधारण 11, 11:30 किंवा 12 झाले असतील. त्या सुमारास भरपूर पाऊस झाला, तुफान पाऊस झाला. त्याचे पडसाद इकडे उमटलेले दिसतात रस्त्यावरची माती, वाळूसरा आजूबाजूची माती आणि वाळूसरा रस्त्यावर आलाय. पहिली गाडी आता आम्हाला क्रॉस होते. अजून एक पण गाडी गेली नव्हती इकडे. बघताय तुम्ही मुरुम वाहून आलाय रस्त्यावर. ओ नो, काय रस्ते आहेत.
एकदा आम्ही आकाशाला शिवायला चाललोय. खूप शार्प कॉर्नर आहे, चढ आहेत. स्वच्छ मोकळी हवा, सुंदर परिसर, आजूबाजूला पक्ष्यांचे आवाज येत आहेत, पक्ष्यांची किलबिल चालू आहे आणि हा निर्मनुष्य रस्ता. रस्ता भटकली थोडासा, पूर्ण विसापूरकडे आलो पर आम्ही. पर काय वातावरण इकडे, आपल्या इथलं वाटतच नाही आहे. एवढे जबरदस्त सह्याद्रीच्या रांगा आहेत. इतिहासाच्या पाऊलखुणा अशा सह्याद्रीमध्ये दडलेल्या आहेत आणि त्या प्रत्यक्ष त्या ठिकाणी जाऊन अनुभव घेतल्याशिवाय त्याचा प्रत्यय येत नाही आहे. मी बघत असाल माझ्या पाठीमाग किल्ल्याचा आकार दिसतोय. तो विसापूर किल्ला. आज आम्ही विसापूर किल्ल्यावर नाही जात आहे, जातोय लोहगडला. विसापूर किल्ल्यावर पुन्हा कधीतरी आलं तरी, पुन्हा कधी आलं तर जाणार आहोत. लोहगडच्या पायथ्याला सकाळी 10 सुमारास चढायला सुरुवात केली. म्हणजे तसं लवकरच जायचं ठरलं होतं, पण समजलं की 9 लोहगडाचं प्रवेशद्वार उघडतं. लोहगडावर जायला 9 एंट्री भेटते. जर तुम्हाला लोहगड व त्यासोबत विसापूर किल्ला पाहायचा असेल तर सकाळी लवकर येऊन पहिला विसापूर किल्ला ट्रेक करायचा व त्यानंतर लोहगड किल्ला. असं केलं तर तुमचं दोन्ही गड पाहून होतील आणि उन्हाचा त्रासही होणार. पोराटे कसं काय वाटते आज? अरे एकदम भारी, काय थंड वातावरण आहे. थंड वातावरण झालेलं खर तर पायऱ्या चढताना सकाळी 10 खूप घाम काढला. गडावर पोचेपर्यंत अगदी घामाघूम झालो सगळेच. आजच्या भागामध्ये आपल्याला जास्तीत जास्त माहिती मिळणार नाही, परंतु लोहगडाचे दर्शन नक्कीच होईल. लोहगडावरून विसापूर, तिकोना, तुंग आणि पौना धरणाचे बॅकवॉटर आपल्याला पाहायला मिळते. मध्ये गेल्यावर सावली खूप हवेविषयी वाटत होते. गारवा मन मोहून टाकत होता. त्याचबरोबर गडाचे बांधकाम कमानी पुरुष पाहून अचंबित व्हायला होत. त्याची रचना, त्या जागेचा केलेला उत्तम उपयोग लक्षात येतो. बऱ्यापैकी सुस्थितीत असलेले बुरुजाचं बांधकाम लक्ष वेधून घेतं. गडाची मुख्य कमान व दरवाजा डोळे भरून पाहावा असं वाटत होत, कारण त्यामध्ये इतकी भव्यता, स्थिरता आणि मजबूती जाणवत होती की त्याकडे जवळून पाहावं आणि पाहतच राहावं असं वाटत होत. पुढे जायचं होत. गडावर पायऱ्या चढून गेल्यावर डाव्या बाजूला आपल्याला एक दर्गा पाहायला मिळते. जवळच तोफांचे अवशेष. गडावर पोचल्यावर पायाला व दमलेले आमच्या शरीराला पाण्याचा शिडकावा हवासा वाटत होता. गडावर तसं पाणी मुबलक होते. 2 विहिरी, टाके आणि खूप सारे छोटे मोठे टाके.
त्याचबरोबर ठिकठिकाणी दगडातून वाहणारे पाझर झऱ्याच्या रूपात आवाज करत गडाच्या अंगाखांद्यावरून वाहत होते. त्या झऱ्याच्या पाण्याने आम्ही फ्रेश झालो व सगळा शीण निघून गेला. गडावर सगळी हिरवळ, त्यात पांढऱ्या गुलाबी रंगाची चादर अंथरल्यासारखे वाढलेले कुरडू व पिवळ्या रंगाच्या फुलांची झालर कास पठाराची आठवण करून देत. गडावरून खूपच लांबचा प्रदेश नजरेत येतो. ऑक्टोबर महिना असल्यामुळे परतीचा पाऊस म्हणजे वळीव पडून गेल्यावर वातावरण कसं एकदम स्वच्छ होतं, दूरवरचं दिसायला लागतं. गडावर पाण्याच्या व्यवस्थेकडे खूप महत्त्व गेलेले दिसते. खूप सारे पाण्याचे टाके पाहायला मिळतात. त्यापैकी सगळ्यात मोठं टाकं किंवा विहीर म्हणू आपण, 16 कोन असलेली विहीर आपल्याला पाहायला भेटते. गडावर पाहण्यासारखी खूप ठिकाणं आहेत, पण वेळ थोडा असल्याकारणाने निघावं लागणार होतं. गडावर शिव मंदिर, मारुती मंदिर, सभा मंडप, राजाराणी मंदिर, दर्गा मळवली, त्याचप्रमाणे विंचुकडा अशी पाहण्यासारखी खूप ठिकाणं आहेत. सावलीच्या ठिकाणी खूप छान वाटायचं. उन्हात गेलं की असलं ऊन लागायचं. त्याचबरोबर ढगांनी गर्दी करायला सुरुवात केली होती. जसं ऊन वाढत होतं तसा उकाडाही वाढत होता, कारण की कालच दुपारी पाऊस पडून गेला होता आणि माती देखील ओली होती आणि वरून ऊन. महागावमधून आम्ही तिघं लोहगडासाठी आलो होतो. लोहगड पाहताना आमच्यात अशी काही चर्चा झालीच नाही. त्यालाही कारण आहे, कारण तिथलं निसर्ग सौंदर्य, तिथला परिसर आम्ही डोळ्यामध्ये साठवून घेत होतो. कानाने तिथल्या वातावरणाचा आस्वाद घेत होतो. तिथली शांतता, तिथलं निसर्ग सौंदर्य, गडाची रचना, बांधकाम इत्यादी परिसर न्याहाळण्यात मन असं गुंगून गेलं होतं.